चांगला दिवस आपण इथे पाहतो. उद्या फायनल डे असेल आणि रुपेश जी चांदे पेंदर वरून इथे आले, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पूर्वा 11 पेंदर टीमचे ते खिलाडू आहेत, त्यांचा संघ ट्रॉम्बे नाईट टूर्नामेंट मध्ये सुपर 8 ला गेलाय. रुपेश चांदे तुम्हाला भरपूर शुभेच्छा, चांगला खेल करा. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, चारही बाजूला प्रेक्षक प्रेक्षक. कल्याण मलंगड हा विभाग, मलंगड रोशन म्हटला ना तर शिलहार राजाने मलंगड हा किल्ला बांधला. चला मॅच लवकर सुरू करायचे. आज दोन एक्स्ट्रा मॅचेस आहेत, बॅलेन्सिंग मॅचेस. रेग्युलरच्या काही मॅचेस पेंडिंग होत्या, आम्हाला प्रदीप दादा सांगतायत की त्या मॅचेस देखील आज होणार, त्यामुळे वेल कमी घ्या 40+. मलंगड किल्ल्याचा आपण उल्लेख केला, रायगड ठाण्याच्या बॉर्डरवरती मलंगड किल्ला, एका बाजूला कल्याण, दुसऱ्या बाजूला बदलापूर, एका बाजूला रायगड आणि मध्ये असलेला सुंदर असा मलंगड. मलंगड रोशन हा धार्मिक स्थळ आपण पाहिला, 3200 फूट उंच असा किल्ला, 2 तासाचा प्रवास. परंतु जेव्हा मलंगडवर आपण जातो ना रोशन, त्यावेळी वरून जो नजारा आपण बघतो तो नेहमी देखणा असतो. गेम ऑन, नेवाली टीम बी रेडी, वसा टीम बिग फाईट, विनिंग वर्सेस विनर टीम बिग फाईट, विनर टू विनर ही लढत मात्र पाहायला मिळते. पंचांना विनंती असेल आपण तात्काळ खेळ इथे स्टार्ट करावा. पहा पहिल्यांदा टॉस जिंकलाय नेवाली 40+ टीम, निर्णय घेतला फिल्डिंगचा. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हर ड्राईव्ह दाखवण्याचा प्रयत्न असताना पहिल्याच बॉल वरती पहिला दे धक्का आणि ते खेळाडू बाद होतोय. नरेश गायकर बॅक टू द पवेलियन. येस येस नक्कीच. आणि या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य नारायण, सन्माननीय राजारामजी चिकणकर साहेबांना विनंती करतो, या व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य नारायण कैलाशजी शेंद्रे साहेबांना देखील विनंती करतो, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे नारायण गावचे किंवा बुर्दुल गावचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक किंवा आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच सर्व काही असतील तर आपण सर्वांनी देखील या व्यासपीठावरती तुम्हाला सर्वांचं त्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू, शिवाजी द बॉस हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल साऊथ इंडियन, त्याप्रमाणे गोलंदाजी होती शिवाजीचे कौतुकास्पद. आणि आपण डायगर टीम मध्ये देखील शिवाजी पाटील नावाचा संघनायक पाहिला आणि हा शिवाजी पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू, गुड बॉलिंग. वसार 40+ टीमला लागलेला हा पहिला दे धक्का, ज्याने पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट 20 धावसंख्येचं योगदान दिलं आणि निश्चितच एक धाव देत एका गड्याची कत्तल केली होती, तो राहिला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नरेश गायकर. आणि या खेळाडूच्या खेळीची कत्तल पाहायला मिळते पहिल्याच बॉलवर. गोल्डन ओव्हर, पहिला बॉल ब्रेक थ्रू. गोल्डन ओव्हर म्हटलं रोशन तर सोन्याच्या भावाने ती मोजली जाते, सोनं भरपूर महाग आहे आणि ही ओव्हर देखील चांगली ठरेल टीमसाठी. जरा थोडं स्पीडअप करा कारण 2 सामने रेग्युलर पेंडिंग आहेत. आडिवली बेतवड्याच्या मध्ये देखील आज मॅच होणार ग्रामीण लॉट्सनुसार, त्यानंतर 40+ संघ देखील आहेत. वेल कमी घ्या आणि नवीन फलंदाज आपण तयार राहा. समोर खेळलेत ऑन साईड कडे हा फटका. रोशन या मॅचमध्ये जर आपण बघितलं ना तर वसार टीमच्या ऑपोजिट नेवाली संघाचा फलंदाज सुनील वाहिले, सुनील सोनू वाहिले असेल रोशन. त्याच्यानंतर आपण जर पाहिला तो चांगला खेळाडू आहे, मागील सामन्यामध्ये भरपूर धावा मारल्या, त्यामुळे वसार संघाला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. ऑन साईडला फेकून दिलाय बॅटचा मधोमधा फटका लागला होता. वाईड इज लॉंग ऑनकडे 2 खेळाडू जातील, चेंडू फेकणार तोपर्यंत फक्त डबल, क्विक डबल. पहा पहिल्याच बॉल वरती विकेट्स पतन घडल्यानंतर खऱ्या अर्थानं पाठोपाठचे 2 चेंडू मात्र सोनू वाहिलेनं लगातार दुहेरी धाव बनवताना आपण पाहिल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एका गडाच्या मोबदल्यामध्ये 1-4 धावा धावपटलावरती. शिवाजी जाधव ज्याची दहशत पाहायला मिळते पहिल्या बॉल पासून, परंतु हे षटक कशा पद्धतीने हाताळेल हे सुद्धा पाहावं लागेल प्रवीण. यस, सुनील वाहिलेचं मी कौतुक केलं होतं ज्याने नेवाली 40+ ला 47 धावा 1 सेट चेस करून दिल्या. थर्ड अंपायर राजू गायकर कमिटी मेंबर, आपण एक आयोजक थर्ड अंपायरला पाठवायचं आहे. गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय, 90 डिग्री रोटेशन गोलंदाजी आहे की नाही पाहिली जाईल ऑन कॅमेरा. 3 अंपायर देखील आहेत. 40+ म्हणताना एन्जॉयमेंट क्रिकेट आहे, एन्जॉय करा. लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट, लाईफ इज व्हेरी हॅपीली, हसत खेळत जगा. आणि तो खेळ ना हसण्या खेळण्याचा खेळ म्हणजे 40+. नक्कीच 40+ आपल्याला धमाका पाहायला मिळतो
आणि निश्चितच ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये तिसऱ्या पंचांची भूमिका खूप जोखमीची असते प्रवीण. रोशन पाटील, 10 वर्ष आपण मागे गेलो ना तर क्रिकेट मध्ये अंपायरला देखील चोप बसायचा, कारण टीव्ही नव्हती त्यावेळी, टीव्ही अंपायर लाईव्ह नव्हती, त्यावेळी अंपायर देखील मार खायचे. 10 वर्षापूर्वी भांडणं भरपूर होत होती क्रिकेटमध्ये, आता तसं नाहीये. आता लाईव्ह टेलिकास्ट होतो, स्लो मोशन रिप्ले येतात, त्यामुळे अंपायर बचावले जातात. नक्कीच टेनिस क्रिकेटचा दर्जा वाढलाय खूप, आणि तो खास करून रायगड आणि ठाणे दोन्ही जिल्ह्यामध्ये. इथे प्रहार केला चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक धावतायत डीप मिड विकेट वरून, परंतु जाईल जमिनीला भूदान. रोशन पाटील डोक्यावरती कॅप देखील होती, त्यामुळे जर आपण पाहिलं सूर्याची किरणे, हा तर कारण तो सांगू शकत नाही. झेल सुटलाय, त्यानंतर धावा मिळतील. एकूण धाव फलकावरती टोटल आकडा आपण 6 पाहतो. 1 विकेट. शिवाजी चांगली बॉलिंग करतो, कंजूसी ओव्हर, ज्याप्रमाणे एखादा मारवाडी कंजूसी असतो त्याप्रमाणे ही गोलंदाजी आहे. अतिशय तीक्ष्ण धारदार पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पा भगवान जाधव चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु कॅच केरी करणं ही गरजेची बाब होती. इथे बॅटची कडा पाहायला मिळते, जोरदार पद्धतीचा अपील राहील आणि त्यानंतर पंचांनी तो उचलून धरला आणि पंचांकडे अशा भूत नजरेनं पाहिलं जातो. रोशन या फलंदाजाने पंचांना थर्ड अंपायरचा कॉल केला, इथे अल्ट्रा एज नाहीये आणि बॅटकटला थर्ड अंपायर आतापर्यंत क्रिकेटमध्ये आला नाही, येईल लवकरच. LBW पण लवकरच येईल, थोडा वाट पहा, कारण लाईव्हचा देखील आम्ही कधी विचार केला नव्हता, पण लाईव्ह स्पर्धा आता सुरू झाल्यात ऑन टेलिकास्ट. युट्यूबवरती जगभरात या मॅच पाहिल्या जातात आणि अल्ट्रा एच LBW सारखे अँगल देखील लवकर येतील टेनिस बॉल मध्ये. एक चांगल्या चांगल्या पद्धतीची आपल्याला उंची पाहायला मिळते. वसार 40+ वर्सेस नेवाली 40+, विनर टू विनर ही लढत पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आहे. पा पहिल्यांदा शिरट टीमला परास्त करत नेवाली 40+ टीम द्वितीय फेरीमध्ये दाखल झाला, त्यानंतर वसार टीमने परास्त केलं 30 गाव टीमला, आणि त्यानंतर या दोन संघांदरम्यान ही आपल्याला मॅच पाहायला मिळते. धावसंख्या गुणतालिकेमध्ये जाऊन पोहोचते, 2 गडी बाद धावसंख्या धावपटल्यावरती वसार 40+ टीमची एकूण 6 धावा. रोशन पाटील, आपण जर पाहिलं नेवाली संघाने 47 धावा 1 शतक ठेवून चेस केल्या, त्यामुळे वसार संघ तुमच्या 6 धावा भरपूर कमी आहेत. तुमच्या विरोधात सुनील वायले उतरणार, मागील मॅच मध्ये तो बरसला, त्यामुळे वसार टीम सिंगल डबलने देखील तुम्ही जिंकू शकता. षटकार चौकार मारायची गरज नाहीये, क्रिकेटमध्ये सिंगल डबलला इम्पॉर्टन्स द्या. थेंबे थेंबे तलेसाचे रोशन, 1-1 धावेने तुम्ही मॅच जिंकू शकता. फलंदाज षटकार मारायला जात आहेत आणि हेच कारण ठरतो की 2 विकेट आले. इथे गणित मात्र विचित्र होऊन जाते. पहिल्या षटकामध्ये लागलेले 2 झटके वसार 40+ या टीमला पाल की आता पुढच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु रिंगणामध्ये चेंडूची धडपकड पाहायला मिळते. फक्त पाहायला मिळते ती सिंगल, आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतो. आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा 2 गडी बाद 7. येस थँक्यू अंपायर. 7 रन 2 विकेट डाव फलकावरती नेवाली 40+ बॉलिंग ट्रॅकवर, वसार 40+ बॅटिंग ट्रॅकवर. परंतु यानंतर मॅच होणार बुरदुल विपक्ष नारायण, दोन्ही टीमचे कॅप्टनने रिपोर्ट करायचे. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट आहे रोशन, एक चांगला कॉम्बिनेशन म्हणता येईल, कारण जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट असतो ना त्या स्टँडर्ड त्याचा आपण ठेवायचा असेल तर टी शर्ट महत्वाचं असतील. हे पाहू शकता अविनाश दादा गायकवाड, महेश दादांचे बंधू ऑन स्क्रीन, अँडिशेट पाटील बुरदुल अध्यक्ष 40+ आणि अध्यक्ष चषक हे नाव, या नावाने ही स्पर्धा एक भरपूर मोठा आयोजनाची पूर्ण जबाबदारी अँडिशेट पाटील यांच्या खांद्यावरती असेल. आणि त्यानंतर अँडिशेट पाटील विचार करतायत त्यांची स्पर्धा अँडिशेट पाटील चषक कधी ठेवायची, ती डे ठेवायची का नाईट, हे देखील ते विचार करतायत, कारण सध्या नाईट टेनिस क्रिकेटचा क्रेज भरपूर आहे. पा इथे अँडिशेट पाटील यांच्या समवेत उत्कृष्ट आयोजक बालचंद्रजी पाटील नारेन, त्यांचे सुपुत्र सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतायत, आपलंही सहर्ष स्वागत. पा पहिल्या षटकाचा कार्यकाल समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 7 धावा आल्या आणि 2 फलंदाजांना आपण बाद होताना पाहिले प्रवीण. येस 2 विकेट, चांगले विकेट येत असताना आपण पाहिले. सुनील वायले बॉलिंग ट्रॅकवर, पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट चेंडू संपर्क इतका चांगला नाहीये. डीप स्क्वेअर लेग कडे बॉल जाणार, फिल्डर वेगाने येतील, चेंडूची फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट.
रोशन अंपायर ड्रेस कोड रेड अलर्ट आणि लाल रंग म्हटला तर ट्रेनला थांबवतो असा लाल रंग अंपायरने परिधान केलाय, त्यामुळे डिसिजन देखील तितके चांगले आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्याकडून। सुनील वाईले बॉलिंग ट्रॅकवर, गोपीनाथ आणि मोहन फलंदाजी करत आहेत। मोहन गोपीनाथ कडून भरपूर अपेक्षा असतील कारण टॉप ऑर्डरचे खेळाडू आउट झाले, अशा वेळी मधल्या क्रमांकाची फली मैदान गाजवणार का? सुनील वाईले बॉलिंग ट्रॅकवर, स्टेप आउट केले होते परंतु पंचांचा कॉल येतोय व्हाइट बॉल। क्रिकेट मधला 25वा नियम व्हाइट बॉल, नो बॉल 24वा नियम असतो, 42 नियमाचा खेळ टेनिस बॉल क्रिकेट। पहा दोन फलंदाज बाद झाले, नरेश गायकर आणि त्यानंतर सोनू वाईले। आता गोपीनाथ आणि मोहन फुलोरे यांना चांगला खेळ साध्य करावा लागेल। ग्रामपंचायत सदस्य नारायण राजारामजी चिकणकर साहेब आणि ग्रामपंचायत सदस्य नारायण थर्ड अंपायर कैलाजी शेंद्रे साहेबांना विनंती करतो आपण या लवकर। थर्ड अंपायर, चला पुन्हा एकदा तिसऱ्या अंपायरची मागणी केली मेन अंपायरने। फलंदाजाकडून ही मागणी असेल कारण फलंदाज डिमांड करतात फॉर द थर्ड अंपायर, आणि पुन्हा एकदा तिसरे पंच मैदानाकडे रवाना होतील। 40+ खेळ रोशन, भरपूर वर्षानंतर हातामध्ये चेंडू आला तर कुठे ना कुठे काही चुका घडतील हरकत नाहीये कारण आपल्या बिझी शेड्यूल मध्ये वेळ मिळाला, परंतु 40+ खेळाडू रोज खेळत नाही, कधी कधी खेळतात, त्यांचा खेळ चांगला आहे परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये हे विपरीत घडलं जातं सातत्यानं। रेग्युलर क्रिकेटर ज्या पद्धतीने खेळत आहेत त्याच 40+ खेळाडूंचा खेळ राहिलाय या ठाणे जिल्ह्यामध्ये। गोलंदाज तयार, सुनील वाईले इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन, फाइन लेग कडे बॉल मारायचा होता परंतु हा बॉल रिस्की रन, रिस्की रन। गोपीनाथ आणि मोहनची जोडी व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन। रोशन, बॅट पेक्षा व्हाइट बॉलने धावा जास्त येत आहेत कारण की बॅट चेंडूचा संपर्क होत नाही, अशा वेळी ही मॅच देखील लो स्कोरिंग होणार का? जी मागील मॅच होती 17 धावा छोट टार्गेट, परंतु इथे बलशाली धावसंख्या बनवावी लागेल ही फलंदाजांना। गोलंदाज तयार, तुमच्याकडे बघा आयोजकांनी सूचना दिली 20 मिनिटांचा कालावधी आणि 20 मिनिटांमध्ये जर तुमचे षटक कंप्लीट झाले नाही तर तुमच्या अगेन्स्ट पेनल्टी दिली जाईल, आणि बघा बफर टाइम वाढून दिला जाईल 2 मिनिटाचा, तो असेल 2 मिनिटापेक्षा एक्स्ट्रा बफर टाइम दिला जाणार नाही। या आयोजकांच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। अतिरिक्त टाइम 2 मिनिटांचा असेल, त्यानंतर तात्काळ इथे पॅनलाइज केले जाईल याच्या पण नोंद घ्यायची। 20 मिनिटांच्या आतोआत इनिंग समाप्त करावी लागेल। पंचाचा इशारा तो व्हाइट बॉल, धावसंख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 14 धावा धावपटल्यावर। चौथा चेंडू आपण व्हाइट पाहिला या षटकामध्ये, राईट अमोर द विकेट न चेंडू सफर केला, शतकाचे डिपार्टमेंट सज्ज आहेत, सजग आहेत आणि सतर्कतेनं त्यांनी चेंडू पकडला आणि त्यानंतर फक्त पाहायला मिळते ती 1 धाव। 3 व्हाइट बॉल आपण या इनिंग मध्ये पाहिले आणि धाव फलक आहे ते 1-4 व्हाइट बॉल पाहिले। एक्स्ट्रा रन भरपूर देत आहेत गोलंदाज, परंतु नेवाली संघ एक ताकदवर संघ आहे, 47 धावा या टीमने 25 चेंडूमध्ये चेस केल्या, माफ करा 19 चेंडूमध्ये चेस केल्या, त्यामुळे टार्गेट मोठं हवंय। वसार 40+ 6 नंबरचा गेअर टाकावा लागेल, त्याची नितांत गरज भासली। पुन्हा 2 धावा कम्प्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट। मोहन गोपीनाथची रनिंग पाहिल्यानंतर रोशन युवा खिलाडी निश्चित तुम्हाला पाहायला मिळतात। 2 ने धावफलक पुढे जाईल, 19 17 धावा 2 विकेट। सुनील वाईले बॉलिंग ट्रॅकवर, 12 मिनिटं झालेत, 8 मिनिटं शिल्लक असतील कारण 4 ओव्हर आणि 20 मिनिटाचा अवधी। 9 चेंडू समाप्त झाले, एकही मोठा फटका आला नाहीये बॅटिंगच्या माध्यमातून, तो फटका खेळावं लागेल, परंतु इथे बॅटची कडा लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो। यष्ट्यांच्या मागे चांगला झेल पकडला मनोरण आणि इथे तिसरा दे धक्का पाहायला मिळतो वसार 40+ टीमला। वाक्या अप्रतिम अप्रतिम शीर्ष गाणं पाहायला मिळतं।
दुसरी मलंगाडाच क्रिकेट ह्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक आगळी वेगळी छाप सोडली आहे मलंगड क्रिकेट असोसिएशनने आणि दोन्ही अध्यक्ष चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. मधोमध हा चेंडू आदळण्याचा प्रयत्न राहिला परंतु ज्या पद्धतीची उसळी प्राप्त व्हायला हवी होती ती मात्र झाली नाही. डॉट बॉल चांगली गोलंदाजी कौतुकास्पद सुनील वाईले बॉलिंग ट्रॅक वरती. रोशन काल आयपीएल ऑक्शन आपण पाहिला 2023 आयपीएल, परंतु इंग्लंड संघाने जसा वर्ल्ड कप जिंकला त्यांच्या खेळाडूंची बोली भरपूर लागली. काल इंग्लंड संघाचा खेळाडू सॅम करन 18.5 करोड मध्ये पंजाब किंग्स इलेव्हन मध्ये खेळणार, त्या टीमने त्याला विकत घेतलं. सॅम करन जर पाहिलं ना यंगस्टर खेळाडू आहे, परंतु वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयपीएल वर त्याचा परिणाम झाला आणि आयपीएल मध्ये 18.5 करोडची बोली सॅम करनला लागली. त्यानंतर अनेक खेळाडू करोडोच्या भावेने बाय केले गेले इन आयपीएल 2023. चांगला खेळ केला ना रोशन, तुमचं नाव देखील मोठं होतं. केतन मात्रेला पहा 4 फोर व्हीलर, त्यानंतर 24-23 बाईक त्याच्याकडे आहेत आणि त्याच्यामुळे चांगली बोली देखील लागते अशा खेळाडूंची. नक्कीच, कारण टेनिस क्रिकेट जगतामध्ये सुद्धा लाखो रुपयांची उलाढाल प्रत्येक वर्षागणिक होत असते आणि निश्चितच तेजोमय क्रिकेट सातत्याने घडलं जातं रायगड ठाणे दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि त्या दर्जाचा खेळ खऱ्या अर्थानं श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष चषकामध्ये पाहायला मिळतो. 15 मिनिटं कम्प्लीट, शेवटचे 5 मिनिटं, त्यानंतर एक बफर 2 मिनिटांचा टायमिंग तुम्हाला वाढवला जाईल. 12 चेंडू तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत मनोहर. 6 बॉल या ओव्हरमध्ये, ओव्हर नंबर 3, 17 वरती 3, ओव्हर नंबर 3 पहिला बॉल मनोहर. नियमानुसार 5 मिनिट आणि त्यानंतर अतिरिक्त 2 मिनिटांचा टाइम इथे मात्र लादला जाईल, परंतु हा टायमिंगच्या आतोआत मात्र मॅच ही इनिंग मात्र समाप्त झाली नाही तर तात्काळ इथे पॅनलाइज केलं जाऊ शकतो. वसार 40+ टीमच्या संघनायकालाही तंबी असेल. पण नेक्स्ट मॅच ओसरी वर्सेस बुर्दुल, दोन्ही संघातील संघनायक तात्काळ आपण टॉस आणि टॉस बॉक्स मध्ये यायचंय. समोर बॅटिंग मार्कवर सज्ज असताना गोपीनाथ फुलोरे. गोपीनाथ फुलोरे 6 नंबरचा आकडा, 4 नंबरचा आकडा आतापर्यंत आला नाहीये आणि ते लगवावं लागतील रोशन. मोठे फटके, ब्रँडेड फटक्यांची गरज आहे. बिगिट केला हा बॉल परंतु क्षेत्ररक्षक तैनात, झेल पकडलाय गोपीनाथ. गोपीनाथ मैदान सोडणार. पहा भगवान जाधव, ज्यानं पहिल्या षटकामध्ये जेल सोडला होता परंतु भगवान जाधव आपली दहशत आता मात्र प्रस्थापित करतोय. डीप मिडविकेटला चांगल्या दर्जाचं शतरक्षण डिपार्टमेंट पाहायला मिळतं. अप्रतिम जेल, डगआउट त्याच्याकडे पाहतच होता की जेल सुटणार का, परंतु जेल पकडलाय भगवान जाधवने. गोपीनाथचा खेळ संपलाय. विश्वास मैदानामध्ये तैनात आहे, परंतु विश्वास सोबत नवीन खेळाडू राजेश वाईले मैदानात जाणार. आणि रोशन 4 खेळाडू बाद झालेत बघा 17 वरती. पा इथे धावसंख्या का येत नाहीये या प्रश्नांची उत्तर, या प्रश्नांची उकल मात्र सादर करावी लागेल ती संघनायकाला, कारण 4 फलंदाजांची इथे कत्तल झालीये. परंतु आता राजेशाही थाटामध्ये खेळ करण्यासाठी राजेश वाईले, परंतु विश्वासदर्शक खेळ साकार करावा लागेल. विश्वास शेलार या खेळाडूला दमदार कार्य इथे करावं लागेल. एकूण 4 गडी बाद धावा पाहायला मिळत आहे 17. राजेशला मास्टरपीस बनावं लागेल. एखादी साऊथ इंडियन मूवी असते ना, पुष्पा, कंतारा, KGF, मास्टरपीस, ती मास्टरपीस बॅटिंग करावी लागेल राजेशला. शॉर्ट बॉल कट केलाय फिल्डर शॉर्ट थर्ड मॅन कडे, 1 रन कम्प्लीट केले जाते. मागील सामना लो स्कोरिंगचा होता, 17 धावा चेस केल्या वसारने आणि नेवालीन देखील 47 धावा चेस केल्या. दोन्ही टीमने धावा लवकर चेस केल्या, परंतु ही मॅच चांगली होणार नक्कीच. चांगल्या दर्जाचं क्रिकेट या लढतीमध्ये पाहायला मिळेल. अगली पेशकश, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक सज्ज होते, नरेशने हा झेल सोडलाय. सोपा असा झेल होता, त्यानंतर घसरगुंडी राहिली, धडपडला, कोसळला, त्यानंतर चेंडूला जज केलं. धावा इथे बनताना पाहिल्या ते 2. सनग्लासेस परिधान करून नरेशने हा झेल सोडलाय, परंतु झेल हातामध्ये येत असताना तर निसटला देखील, थोडासा धडपडला, त्यानंतर चेंडू मिळाला त्याला आणि चेंडू फेकताना धावा कम्प्लीट केल्या गेल्या. पहा खेळाचा पहिला पूर्वार्ध प्रवीण आणि दबाव किती पाहायला मिळतो फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये.
इथे पुन्हा एकदा प्रहार केला क्षेत्ररक्षक सज्ज आहे दोघांच्या मधोमधून ज्या पद्धतीने सुई मधून धागा रोवावा त्या पद्धतीने गॅप मधून चुंडू रोवल्यानंतर मिळतील चार अध्यक्ष चषकातील हा दमदार चौकार शेटी पाटील गुरुदुलवाला चौकार भरपूर उशिराने संजीवनी देणारा चौकार विश्वासच्या बॅट मधून पाहायला मिळालाय शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत थोडा स्पीडअप करा बॉलर राउंड द विकेट फुल टॉस बॉल फेकून दिलाय नरेशच्या दिशेकडे फाईन लेग कडे फाईन फटका छे रन लोवर फुल टॉस बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये जसा बॅट वरती आला पाटील गुरुदुलवाला पाटील गुरुदुलवाला बीजेपी नेता नावाजलेला इष्टट एजंट पैसे वाला इष्टट एजंट पैसे वाला कमी कशाची नाय त्याला कमी कशाची नाय हात आई सशिराव हाय त्याला कमी शेलार मिस्टर शेलार विश्वास शेलारच्या बॅट मधून साई शेलार सारखा हा खेळ होता विश्वासचा विकेट करण्याचा प्रयत्न बॅट सुद्धा संपर्क नाहीये पायावरती अदलणारा हा बॉल शेवटचा बॉल होता कारण तीन ओव्हरचा खेळ संपला आणि धाव फलकावरती 10 रन मागच्या 2 बॉलवरती आल्या चौकार षटकार एकूण धावा 30 10 रनरेटने शेवटचे 6 बॉल 20 मिनिटं तुमची ते समाप्त झाली आहेत लक्षात घ्या तुम्हाला उर्वरित एक्स्ट्रा टाइम दिला जाईल 6 बॉलचा खेळ करायचा आपण चेक ग्रामपंचायत सदस्य नारायण सन्माननीय राजारामजी चिकणकर साहेब व्यासपीठावरती आले त्यांचा शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत या दादा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि प्रदीपजी मडवे साहेब उपाध्यक्ष आहेत आपले मलंगड क्रिकेट असोसिएशनचे या प्रदीप दादा आपल्या शुभास आपण हा शुभ सन्मान करणार आहोत ग्रामपंचायत सदस्य नारायण चिकणकर साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या 30 धावा आपल्या व्यासपीठावरती पाहतो थँक्यू सो मच आपण आलात आणि या स्पर्धेला आपली भेट दिली त्याबद्दल तुमचा आभार धावफलकावरती 30 धावा लाईन चेक केली जाईल अंपायर सिग्नल अंपायर शाहरुख खानच्या पोज मध्ये व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन 5 व्हाईट 5 एक्स्ट्रा धावा मिळाल्या वसार टीमला धावा खूप चांगल्या आहेत या मॅच या ओव्हर मध्ये जर राजेश चांगला खेळला तर धावा येतील बॉल हवेमध्ये वाडीश लवांगकडे क्षेत्ररक्षक जज करतो त्याच्या डोक्यावरून आवाक्याच्या बाहेर गगन चुंबी पानी के ऊपर आग लगाने वाला शॉट 6 धावा उपाध्यक्ष प्रदीप मढवी उपाध्यक्ष प्रदीप मढवी पाहे खंबीर बघा पाहे खंबीर श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर लक्षात घ्या टाइमच्या अगोदर जर इनिंग समाप्त केली नाही तर एक तुमचा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये येणार तर 22 मिनिटं कंप्लीट झाली आहे टीम नेवाली 40+ तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला आणायचा आहे आयोजकांची सूचना येते यस प्रथमेश इथे पेनल्टी लागली आणि निश्चितच इंटरनॅशनल नियमानुसार एक खेळाडू मात्र आता मात्र रिंगणामध्ये येईल आणि हा 5वा संघ ठरलाय या स्पर्धेचा फायनलाइज होणारा डिसिप्लिन अनुशासन नियम यानेच तुमची स्पर्धेचा स्टँडर्ड वाढतो तुमची स्पर्धा ब्रँड बनते आणि तिला ब्रँड बनवायची असेल ना तुमच्याकडे डिसिप्लिन असले पाहिजेत चांगलं आयोजन ओवर द विकेट फुल टॉस बॅट वरती सरळ बॅटने खेळायचा होता परंतु स्वीप केला आणि हेच कारण ठरलं की बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही विश्वास प्रयत्न करतोय राजेशचा विकेट ईशन काय म्हणशील तू राजेश थोडा नाराज आहे राजेश खऱ्या अर्थानं विश्वास शेलारवरती नाराज आहे
की मला का आउट केला असे स्पष्ट संकेत तो देतोय एक फनी क्रिकेट अप्रतिम तो नाराज भरपूर आहे कधी कधी खेळाडू जोरात बॅट देखील आपटत असे आउट झाल्यानंतर आणि त्याला रनआउट व्हायचं नव्हतं अजून खेळायचं होतं परंतु यष्ट्यांवरती खऱ्या अर्थानं चेंडू अदलता अदलता वाचला मित्र म्हणेन कारण एका हाताने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज विश्वास सेलारचा परंतु त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होताना आपण पाहिलं फलंदाज लक्षात घ्या तुमचा खेळाडू तयार ठेवा 30 सेकंदाच्या आत तुमचा फलंदाज पोहोचला पाहिजे नवीन खेळाडू जो कोण मैदानामध्ये उतरणार क्रीज वरती त्याने रेडी राहा कारण तुम्ही जास्त वेळ घेतला तुम्हाला देखील पेनल्टी दिली जाईल राऊंड विकेट बघा विश्वाससाठी राजेशने विकेट टाकला आता विश्वास डॉट चेंडू खेळतोय राजेश अजून नाराज होणार राजेश आता म्हणत असेल की मी चांगला खेळत होतो परंतु आता विश्वास शेलारला शेलार मामा सारखं कार्य बजवावं लागेल या ठिकाणी या साई शेलार जितू शेलार सारखे पटकेबाजी होईल का विश्वास उडवलाय मिस टायमिंगचा फटका एलिमिनेशन कमी आहे परंतु फिल्डर तिथे उपस्थित नाही आणि इथे पुन्हा दोन धावा कंप्लीट केल्या जातात बघा विश्वासला स्ट्राईक आल्यानंतर खेळाडू थोडेसे नाराज देखील आहेत कारण एकच धाव होती दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या धाव फलक आहे वसार 40+41 5 विकेट वसार 40+ वर्सेस निवाली 40+ या दोन संघांदरम्यान ही मॅच विनर टू विनर आणि दोन्ही संघ तितक्याच दबाव तंत्रामध्ये खेळताना प्रथम दर्शनी पाहायला मिळतं भगवान बॉलिंग ट्रॅक वरती आलाय परंतु आता ज्यांचं आगमन झालं ते मलंगड क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ता राहुल भोईर सर माने रे राहुल भोईर सर यांचं आगमन आणि त्यांचं स्वागत षटकाराने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शेलार इज द बॉस आणि हा फटका मनगटी ताकदीचा वापर जबरदस्त टार्गेट 47 धावा बनल्यात 48 धावांचं टार्गेट आहे नेवाली 40+ मॅच नंबर 4 याच्यानंतर खेळवली जाईल टीम नारेन विपक्ष टीम बुरदुल दोन्ही टीम मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन शेवटचा कॉल आहे आपण नाणेफेकीसाठी या स्वागत कक्षामध्ये टॉस बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील आमचे यंगस्टर डॅशिंग कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ नैतिवली प्रथमेश ठाकूर सर सुरुवातीला बुरदुल स्पर्धेमध्ये आम्ही भेटलो होतो एनडीशेट पाटील चषकामध्ये पुन्हा एकदा कल्याणमध्ये आम्हाला संधी मिळाली राहुलजी भोईर प्रथमेश तुमच्याकडून मनापासून आभार जाऊया टॉस बॉक्स मध्ये अँड नेक्स्ट ओव्हर टू यू प्रथमेश थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर आपला आभार आणि त्याचप्रमाणे रोशनजी पाटील सर तुमचं देखील आभार सो या टॉस बॉक्स मध्ये नारायण टीमचे कॅप्टन भाचंद दादा आहेत आमच्या सोबत बुरदुल टीमचे कॅप्टन देखील मी विनंती करतो आपण देखील या इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य गरजेचं आहे आणि इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी जो संघ उपस्थित नसेल ती माहिती नितीन दादाने आम्हाला दिलेली दोन धावांची पेनल्टी त्या टीमला आम्ही देणार आहोत आलेत बुरदुल टीमचे कॅप्टन देखील आलेत बुरदुल 40+ त्यांच्या अगेन्स्ट नारायण 40+ टीम तुम्हाला मात्र पाहायला मिळते अविनाशी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस महेश दादा गायकवाड यांचे बंधू अविनाशी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय हेड्स इज द कॉल छापा असा कॉल केला हेड सिटीज मान्यवरांचा आभार आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता सर्वप्रथम टॉस जिंकला डिसिजन का असेल फिल्डिंग करण्याचा निर्णय चार ओव्हरची मॅच काही स्ट्रॅटेजी काही गेम प्लॅन गेम प्लॅन म्हणजे फिल्डिंग म्हणजे गोलंदाजी चांगली आमची एकंदरीत कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास असेल जे चार षटकामध्ये चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करून समोरच्या संघाला थांबवतील मी स्वतः गोलंदाज महेश पाटील घनश्याम पाटील आणि रमेश पाटील ओव्हरऑल आपला 40+ क्रिकेट साठी ज्या प्रकारे प्लॅटफॉर्म तुम्ही पाहता एंडीशेट पाटील असतील आणि त्याचप्रमाणे महेश गायकवाड असतील त्यांनी केलेली मेहनत त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा काय म्हणाल स्पर्धेबाबत आयोजनाबद्दल म्हणाल तर खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्ही प्रथम खेळतो आम्ही 40+ मध्ये त्यामुळे चांगलं आयोजन आहे अध्यक्ष उपाध्यक्षांचा मी आभार मागतो आम्हाला संधी दिल्याबद्दल
सर्वप्रथम टॉस गमावला आणि आता तुम्हाला बॅटिंग करावी लागते. तुम्ही टॉस जिंकला असता तुम्ही निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतला असता. मनाविरुद्ध झालं, बॅटिंग करावी लागते. चार ओव्हर मध्ये किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 50+. कोणत्या फलंदाजांवरती विश्वास ठेवता? सुरेश पाटील, धीरज पाटील. आपल्या संपूर्ण 40+ खेळाडूंसाठी इतकी मोठी क्रिकेटची मेजवानी, इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा, या स्पर्धेबाबत एनडीशेट पाटील यांच्याबाबत आणि महेश शेठ गायकवाड यांच्याबाबत काय म्हणाल? त्यांच्याबद्दल धन्यवाद बोलतो त्यांना आम्ही, कारण आम्हाला इथे खेळण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. हरकत नाही. टॉस बॉक्स मधून माहिती येते, नारायण 40+ टीमचे कॅप्टन जिंकला टॉस आणि त्यांनी डिसिजन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुम्ही पाहताय अध्यक्ष चषक 2022 दमदार पर्व आणि दमदार आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे दोन्ही समालोचक, एका बाजूला प्रवीण जिटेंबे सर तर दुसऱ्या बाजूला रोशन पाटील. थँक्यू, थँक्यू सो मच प्रतिमजी ठाकूर नेतुली, आपले मनपूर्वक आभार. पहा आपण उत्तरार्धाचा कालखंड पाहतो, जिथे जिंकण्यासाठी 48 धावसंख्येची आवश्यकता आहे. वसार 40+ विरोधात खेळतोय नेवाली 40+, म्हणजेच दमदार ही मॅच प्रवीण होऊ शकते. पुन्हा 48 धावा, ज्या टीमला पहिल्या मॅच मध्ये 47 चेस करायच्या होत्या, चेस केल्या नेवाली 40+ने. आता त्या नेवाली 40+ला पुन्हा 48 चेस करायचे आहेत. मागील मॅच मध्ये 20 चेंडू मध्ये धावा चेस केल्या, आता पुन्हा 24 चेंडूंचा खेळ आणि एक ओव्हर 12.00 रन रेट, टोटल 48 धावा. पहिला बॉल, गोलंदाज तयार, पॉवर प्ले ओव्हर. शॉर्ट बॉल कट केलाय पॉइंट आणि गल्लीच्या वरून कव्हर कडे. कव्हर ड्राईव्हचा फटका, मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर कव्हर ड्राईव्ह, 4 रन. पहा एक नंबर या फटका होता. बॅटिंग मार्कवर खेळत असताना सुनील बायले पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट, 40 धावा ज्याच्या बॅट मधून पाहिल्या, तोच हा खेळाडू सुनील. पुन्हा एकदा त्याच दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु रिंगण तोडल्यानंतर 2 रन्स इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावा चपलाईने प्राप्त झाले आणि त्यात नंतर गुणतालिकेवरती धावा अधोरेखित होताना पाहिल्या, बिनगडीबाद 6. पहिला चेंडू हुक केलाय कव्हर कडे, चौकार मारला, इनसाइड आउटचा फटका ग्राउंड मध्ये कमी पाहायला मिळतो. 40+ ते करामत करतायत कौतुकास्पद. सुनील वायले मागील सामन्याचा हिरो पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकतोय. आणि नेवाली 40+ ताकदवर आहे या मॅचमध्ये. नेवाली असेल, नेवाली पाडा असेल, किंवा पनवेलमधील नेवाली असेल, असे अनेक गावं आहेत नेवाली नावाने. मिस टायमिंग फटका, एलिमिनेशन कमी आहे, मिड ऑफ कडे जज करतो फिल्डर. वाढ कॅच, सेलिब्रेशन मोमेंट, कॅच ऑफ द अध्यक्ष ट्रॉफी. जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं आणि आमचे मॅडी शेलार यांकडून विलास साठी इथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. भव्याकर्षक क्रिकेट चषक एनडीशेट पाटील नावाचा आयोजनाचा सिंहाचा वाटा गावदेवी क्रिकेट संघाचा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस, जीटीसी वन्स अगेन रिप्ले प्रेझेंट, करा रिप्ले प्रेझेंट, 3 वेळा दाखवा, कारण ही कॅच तुम्ही किती वेळा बघू शकता. हा ब्लॉकबस्टर फिल्म जसा असतो चित्रपट, ती कॅच होती. एका हाताने जेल, वाढ कॅच, लेफ्ट हँड. विकास, विकास वायले, विकास झकास, अप्रतिमा जेल होता. एनडीशेट पाटील साहेबांकडून 500 रुपये कॅश साठी. रोशन सहज लोक कॅश प्राइस देतील, कारण हा झेल ना नंबर 1 झेल होता. जर हा संघ जिंकला ना तर बेस्ट फिल्डर ऑफ 40+ कोण, हा खिलाडू याचं नाव पुढे येणार. एका हाताने तो झेल पकडला होता विकासनं. अगली पेशकश, पहा चेंडू पडल्यानंतर थेट यशरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या बॉल वरती सुनील वायलेनं ठोकलेला चौकार आणि त्यानंतर दबाव तंत्र छेडताना राजेश फुलोरे, राजेशाही थाटामध्ये हा गोलंदाज इथे गोलंदाजीची आखणी करतोय. नेक्स्ट बॉल, राजेश तयार, राऊंड अ विकेट. रोशन, सुनील वायलेचा तुम्ही विकेट घेतला, मी तर म्हणेल 40% सामना तुमच्या खिशामध्ये आलाय. विनिंग पर्सेंटेज मध्ये बदलाव होणार, कारण सुनील एक घनागाती फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये काय षटकार मारले सुनीलने आणि त्याचा एवढा डिफिकल्ट झेल पकडला, कौतुकास्पद. नक्कीच प्रवीण, तुम्ही पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट 40 जावा,
ठोकणाऱ्या खेळाडूचा इतका अप्रतिम झेल पकडणं म्हणजे कुठेतरी धोक्याची घंटा असावी ती नेवाली 40+ टीमला. नेक्स्ट बॉल ओहो इथे रोखून धरलंय, पूर्णपणे बांधून ठेवलंय. पुन्हा एकदा संधी होती यष्टीरक्षकाला रन आउट करण्याची, परंतु इथे रन झाली कंप्लीट. खेळाच्या उत्तरार्धातील पहिल्या षटकाचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर गुणतालिकेवरती धाबा पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद एकूण 8 धाबा धावपटलावर. राजेश सुपर गोलंदाजी, 4 मिनिटांमध्ये 6 चेंडू त्याने डिलिव्हर केले. अगदी वेळेचा परफेक्ट सदुपयोग त्याने आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती केला. कौतुकास्पद, कारण वेल महत्वाची असते रोशन, वेल आपण वाचवली पाहिजे. त्या हेतूने गोलंदाजी झाली. 1 ओव्हर 8 रन जिंकण्यासाठी टीम नेवाली 40+. येणारे चेंडू असतील 18 आणि करायच्या 40 धावा. मल मोठं टार्गेट आणि सुनील वाईले बाद झाल्यानंतर हा टार्गेट कोण चेस करणार, मनोहर की भगवान, कर्मवीर आणि धर्मवीर जोडी. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली, ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर रवींद्र जडेजा ज्या पद्धतीनं गोलंदाजीची आखणी करत असतो त्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये. आणि त्यानंतर द्वितीय षटकामध्ये गोलंदाज येतो वसार 40+ टीमचा नरेश गायकर ऑन फायर. इथे प्रहार केलाय, झेल होऊ शकतो, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. सोपा असा झेल, इथे जमिनीला भूदान झाला. 3 तिगडा काम बिगडा झेल दान. आत्मविश्वासाची कमी, सेल्फ कॉन्फिडन्स कमी होता, त्यामुळे थोडा प्रेशर मध्ये हा झेल सुटलाय. फिल्डर कडून विजय वाईले हा खेळाडू तिथे तैनात होता. रोशन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणतात की सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. पुन्हा एकदा मिड ऑफ कडे सिंगल डबल कन्वर्ट करणार, रिस्की रन कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रोशन, वाटत नाही की भगवान आणि मनोहर 40+ चे खेळाडू आहेत. चांगली रनिंग, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळते. चित्तेची दौड लगावत आहेत आणि त्यानंतर की काय 2 धावा इथे आपण येताना पाहिल्या. ओहो आगला वेगळा चेंडू सफर केला आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतला. राईट अम ओव्हर द विकेट चेंडू सफर केला आणि त्यानंतर अक्षरशः यष्ट्या वाकवल्या खेळाडू बाद. रोशन, रायगड मध्ये जेव्हा स्पर्धा असतात ना, आपण मॅच साठी कॉमेंट्रीला 10:30 किंवा 11 वाजता जातो. इथे सकाळी मला वाटतं 9 वाजता आपल्याला उपस्थिती दाखवावी लागली. हेच तर ठाणे टेनिस क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे, इथे वेळेला भरपूर महत्व असतं. बघा 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 शतक कंप्लीट करायचे आहेत. शेवटचे काही 3 मिनिटं बाकी आहेत या ओव्हरसाठी. मिस टायमिंग, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. नरेश डॉट बॉल डिलिव्हर करतोय. 11 वरती 2, प्रेशर नेवाली टीम वरती आहे. धावा येत नाही नेवाली टीम. डोकं शांत ठेवावं लागेल, डोक्यावरती बर्फ ठेवावं लागेल. पुन्हा एकदा डॉट बॉल, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त 7 मिनिटांमध्ये 2 ओव्हर समाप्त केल्या आणि नेवाली 40+ ची धाव संख्या आहे 11. 2 विकेट जिंकायची असेल मॅच तर करायच्या आहेत एकूण जिंकण्यासाठी काही शिल्लक धावा. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 2 ओव्हरचा खेळ बाकी रोशन. बघा नेवाली 40+ सुनील वाईले आउट झाल्यानंतर ही टीम थोडी बॅकफूट वरती, कारण ज्या सुनीलने पहिल्या मॅच मध्ये 40 धावा कुठल्या तो सुनील आउट झाल्यानंतर आता समीकरण उरलंय 12 चेंडू 37 धावा. व्हाट अ मॅच. नरेश गायकर व्हाट अ बॉलिंग. ओव्हर नंबर 2 मध्ये फक्त 1 रन आणि 1 विकेट आणि त्यानंतर पहिल्या मॅच मध्ये देखील सेम समीकरण होतं, 1 ओव्हर 1 विकेट. या मॅचला 1 ओव्हर 3 रन. गुड बॉलिंग नक्कीच. पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली होती त्या जोग या लढतीमध्ये सुद्धा नरेश गायकर या गोलंदाजाची आपण गोलंदाजी पाहिली. आता समीकरण 12 चेंडू 37 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. राईट अम ओव्हर द विकेट ने चेंडू सफर केला. ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न राहिला. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक धावत आहेत, परंतु फक्त धाव मिळतीये या चेंडू गणिक सिंगल
धावसंख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय दोन गडी बाद एकूण 12 धावा धावपटलावरती समीकरण येऊन ठेपले 11 चेंडू 36 धावसंख्येची आवश्यकता बॉलर तयार 11 चेंडू 36 म्हटलेला रोशन डू ऑर डाय करो या मरो आणि हेच घडले या मैदानामध्ये डायरेक्ट हिट करण्यात आलं क्लोज एन्काउंटर अंपायर सिग्नल इट इज नॉट आउट या फक्त आउट नॉट आउट त्यामुळे येणारे 10 चेंडू आणि करायचे आहेत 35 धावा डू ऑर डाय करो या मरो अशी मॅच पहा वसार 40 प्लस टीमच्या फिल्डिंग डिपार्टमेंटचा दर्जा खूप उंचावलाय अप्रतिम फिल्डिंग पाहिली आहे इथे प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु डॉट बॉलची समाप्ती प्रत्येक डॉट बॉल खूप काही सांगून जाईल परंतु मोठा फटका खेळणं ही अत्यंत गरजेची बाब आहे प्रत्येक डॉट बॉल दबाव तंत्रामध्ये नेऊन जाईल निबाली 40 प्लस टीमला गोलंदाज तयार इथे प्रहार केलाय दमदार पद्धतीचा वार केलाय क्षेत्ररक्षक सज्ज आहे चांगला असेल विकेटचं पतन प्रदीप मढवी उपाध्यक्ष प्रदीप मढवी पाहे खंबीर बघा पाहे खंबीर श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन कमिटी एक नंबर श्री मलंगड क्रिकेट कमिटी एक नंबर स्पर्धा एक नंबर आयोजन देखील एक नंबर ट्रॉफी देखील एक नंबर कौतुकास्पद कल्याण मलंगड हा विभाग आणि या विभागाची मानाची सन्मानाची स्पर्धा अध्यक्ष चषक पर्व क्रमांक 2022 8 बॉल 35 रोशन T20 वर्ल्ड कप आठवा भारत पाकिस्तानची मॅच विराट कोहली होता बॅटिंग वरती 8 बॉलमध्ये भारताला 29 धावांची गरज होती विराट कोहलीने धावा चेस केल्या होत्या ती पारी खेळावी लागेल फलंदाज दीपक आणि शिवाजीला इथे मोठा फटका खेळावा लागेल परंतु थोडा काही काळ अडकळत खेळण्याचा प्रयत्न राहिलाय निर्धार चेंडूची समाप्ती झाली आहे अशा रीतीनं आता समीकरण येऊन टेपलंय 6 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता आहे निवाली 40 प्लस टीमला रोशन आपण ही ओव्हर पाहिली ना 2 मिनिटांमध्ये 6 चेंडू फेकले त्याने विजयने कौतुकास्पद 10 मिनिटांमध्ये 3 ओव्हर समाप्त डॉट बॉल डॉट बॉल फक्त डॉट बॉल आणि फलंदाज भरपूर आपण म्हणू शकतो की बल्लेबाज काफी भूके सतत डॉट बॉल आणि मॅच बघा आता वन साइड आहे कारण 6 षटकार पाहिजेत 6 बॉलमध्ये निश्चितच मॅच वन साइड पाहायला मिळते याचं कारण राहिलंय ते राजेश फुलरेनं पहिल्या षटकामध्ये 8 धावा देत एका खेळाडूला बाद केलं त्यानंतर नरेश गायकर ऑन फायर फक्त 3 धावा देत एका फलंदाजाची कत्तल राहिली आणि त्यानंतर अलीकडे विजय वायलेनं फक्त 2 धावा देत एका फलंदाजाला बाद केलं या कारणास कुठेतरी मॅच एकतर्फी आपण होताना पाहायला मिळते आणि इथे मात्र मनमोहित करणारी गोलंदाजी मोहन इथे सादर करतोय विकेटचं बदन झटका क्रमांक 4 नेवाली 40 प्लस टीमला मनान छान लय गुणवान स्वभाव गोड हाय रे हे मनान छान लय गुणवान स्वभाव गोड हाय रे आमच्या एंडी पाटील दादांच्या नावाला तोड नाही रे आमच्या एंडी पाटील दादांच्या नावाला तोड नाही रे यस अँडी शेट पाटील यांचं चित्र आपण पाहिलं व्यासपीठावरती सलग 5 दिवस ते आहेत कौतुकास्पद बेगीट करण्याचा प्रयत्न सामना वन साइड नो एक्साइटमेंट नो रोमांच कॅच खूप सुंदर आहे रोशन रोशन आपण नेहमी म्हणतो की एकतर्फा प्यार और एकतर्फा मॅच शायद ही कोई देखना चाहेगा एकतर्फी आपल्याला मॅच पाहायला मिळते पाहिजे आमचे डीजे ऑपरेटर पाहायला मिळत आहेत बालगावचे शौर्या साऊंड सर्व्हिस यांच्यासाठी एंडिशेट पाटील यांच्याकडून नगद राशी 1000 रुपये कॅश प्राईज एंडिशेट पाटील भरपूर कॅश प्राईज देत असतात 500 रुपयाचा कॅश प्राईज डीजे मास्टरसाठी आणि ते झाले एंडिशेट पाटील चषकामध्ये रोशन एक दिवस 6 कॉमेंटेटर गेले होते तिथे थोडासा मिसकम्युनिकेशन झाला होता आणि एंडिशेट पाटील साहेबांनी म्हटलं की 6 कॉमेंटेटर थांबा सर्वांनी पॉकेट घ्या सर्वांनी कॉमेंट्री करा एकालाही परत पाठवलं नाही असं मोठं मन आहे एंडिशेट पाटील साहेबांचं कौतुकास्पद ही कासे देखऱ्यांतर शौर्या साऊंड सर्व्हिस साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज अप्रतिम मेजवानी पाहायला मिळते इथे प्रहार केलाय परंतु
एक तर्फी लड़त पाहायला मिळते प्रवीण वन साइड में आताच म्हटलं रोशन एक तर्फा प्यार और एक तर्फा मैच शायद ही कोई देखना चाहेगा आणि त्याचं कारण ठरलं की सुनील वाहिलेचा विकेट सुनील आउट झाल्यानंतर आपण पाहतो की पाया तोडला तर इमारत पडून राहते त्याप्रमाणे पायात जर गेला तर इमारत पडणारच आणि तेच घडलं नेवाली 40 प्लसच्या सोबत तीन बॉल बाकी आहेत 34 धावा करायचे आहेत दोन चेंडू बाकी आहेत अंपायर सिग्नल देत आहेत लाईव्ह टेलिकास्ट एक चेंडू आपण ऍड करा दोन बॉल 30 धावेची गरज मिस टायमिंगचा फटका आहे बॉल हवेमध्ये असताना मागे निघून जातोय नो एक्साइटमेंट परंतु सूत्रसंचालनमध्ये आमच्यासोबत आता जोडले जातील राहुलजी भोईर सर बानेरे प्रवक्ता आहेत ते मलंगत क्रिकेट असोसिएशनचे एक समालोचक प्रवक्ता निवडला तर निश्चित ही असोसिएशन भरपूर पुढे जाणार आणि राहुल दादांची खासियत आहे कारण काल मानकेवली नाईट आणि आज पुन्हा मलंगत अध्यक्ष चषकामध्ये मानकेवली नाईट त्यानंतर अध्यक्ष चषकामध्ये कौतुकापास कामगिरी रोशन राहुल दादा भोईर आपण पाहिलं ना ते क्रिकेट सोबत ते सूत्रसंचालन लग्नामध्ये देखील असतात अँकरिंग देखील करतात बैलगाडा शरद मध्ये देखील त्याला आपण पाहिले भरपूर टॅलेंटेड समालोचक आहेत ते सर्व गुण संपन्न असे आमचे राहुलजी भोईर सर मानेरे पा आपण मॅच पाहिली सर नेवाली संघ जरी तुम्ही सामना पराभूत झाला तरी तुम्हाला 40 प्लसचे अध्यक्ष आणि या स्पर्धेच्या आयोजकाच्या माध्यमातून धन्यवाद तुमचं मनापासून आभार तुम्ही सहभाग घेतलाय स्पर्धेमध्ये कारण असं म्हटलं जातं की जिंदगी की यही रीत आहे हार के बाद जीते आणि टीम जी पहिली मॅच पराभूत झाली चिरट संघ त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो ते देखील पराभूत झाले होते तुम्हाला देखील मनापासून आभार तुम्ही सहभाग घेतला स्पर्धेमध्ये आयोजकांच्या माध्यमातून या मॅच मध्ये संघ जिंकलेला असेल तो अर्थात नेवाली 40 प्लस आणि वसार 40 प्लस मध्ये वसार 40 प्लस संघ इथे मॅच जिंकतोय 48 धावा डिफेन्स केल्यात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल फलंदाज किंग ऑफ शेलार विश्वास शेलार मॅन ऑफ द मॅच यस विश्वास कम ऑन द स्टेज आणि बेस्ट कॅच उत्कृष्ट झेल ज्याने पकडला सर्वांची मनं जिंकली तो खेळाडू असेल विकास वाहिले आपण देखील या फॅविकॉल कॅच विकास फॅविकॉल मॅन ऑफ द मॅच आले तिथे तर स्वागत कक्षामध्ये हा पुरस्कार हा खिताब दिला जाईल एंडिशेट पाटील साहेबांकडून विकाससाठी 500 रुपये आलेत झेलसाठी देखील कॅश प्राईज झालंय विश्वास शेलार मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि काल निर्णय महेश दादा यांनी पुरस्कृत केलाय तो दिला जातोय आमचे उपाध्यक्ष आणि अध्यक्षांच्या माध्यमातून त्यानंतर बेस्ट कॅच आपण देखील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपला सन्मान स्वीकारा फॅविकॉल कॅच लेफ्ट हँड मध्ये हा झेल पकडला डाव्या हातात आणि